Welcome back to another video. Hi, this is Aniket from Gemini Properties, Vimannagar, Pune. चला तर आज मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट बेस्ट डील पुण्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर बेस्ट डील मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. नगर रोड हायवेवरनं एक 5 मिनिटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे. रिक्षा स्टँड आहे ह्या साईडला, बघू शकता तुम्ही. देन स्ट्रीट फूड पण साईडला जवळपास आहे. एरिया पण एकदम व्यवस्थित आणि मोठा आहे. चला आता मी तुम्हाला फ्लॅटकडे घेऊन जातो. प्रॉपर्टी अतिशय सुंदर आहे. हा मोठासा 2 बेडरूम आहे. साईटलाच लागून मोठी बाल्कनी दिलेली आहे जे की पूर्ण सूर्यप्रकाश इथं कवर होऊन जाईल पूर्ण. साईटला सोबतच लागून मोठं किचन आहे. व्हेंटिलेशनसाठी जागा आहे. विंडोज वगैरे दिलेली आहे. वरती लॉफ्ट वगैरे दिलेले आहेत ठेवायला जागा. देन या साईडला फ्रीज स्टोरेज करायसाठी जागा आहे. ह्या साईडला रूम आहे मोठा. वरती लॉफ्ट वगैरे ठेवायसाठी पण जागा येते. व्हेंटिलेशनसाठी एक नंबर फ्लॅट आहे. रेंट ह्याचं जास्त भेटत होतं. जवळ सिम्बायसिस असल्यामुळे 30,000 जवळजवळ रेंट भेटत होतं. ह्या साईडला वॉशरूम आहे. गिझर दिलेलं त्याच्यामध्ये. टाकी दिलेली आहे पाण्याच्या स्टोरेजसाठी, जेणेकरून पाणी जरी नाही आलं तरी पण आपल्याकडे स्टोरेज राहील त्यासाठी. ह्या रूममध्ये जर तुम्ही आलात, ह्या रूममध्ये पण तेवढी स्पेस आहे. दोन्ही साईडनी व्हेंटिलेशनसाठी जागा आहे. सनलाईट वगैरे येते व्यवस्थित. ह्याचं वॉशरूम अटॅच आहे. हा मास्टर बेडरूम आहे. ह्या साईडला पण गिझर दिलेला आहे. स्टोरेजसाठी टाकी दिलेली आहे. फ्लॅट मोठा आहे 1000 स्क्वेअर फूटचा. बघू शकता तुम्ही खूप मोठा हॉल आणि किचन अटॅच असल्यामुळे. 2 वॉश बेसिन दिलेले आहेत या साईडला एक आणि ह्या साईडला एक, जेणेकरून तुम्ही 5-6 लोकांना जरी रेंटवरती दिला तरी तुम्हाला चांगलं रेंट भेटू शकतं. ह्याला एक कवर्ड कार पार्किंग आहे. चांगला मोठा 3 साईडनी ओपन फ्लॅट आहे. मस्त एकदम व्यवस्थित आहे. आणि सनलाईट वगैरेचा पण काही प्रॉब्लेम नाही. सनलाईट व्हेंटिलेशन खूप मस्त आहे. थोडासा उंच असल्यामुळे व्यवस्थित आहे. इथनं सिम्बायसिस हार्डली एक चालत जाऊ शकता तुम्ही, एवढं जवळ आहे. तिथनं एअरपोर्ट 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पुणे स्टेशन इथनं जवळजवळ 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्या साईड ह्या साईडला तुम्ही जर खराडी वर्गावशी ह्या साईडला जात असाल तर एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इयन आय टी पार्क तुमच्या जवळ आहे. खूप एकदम प्राईम लोकेशनला आहे. एकदम व्यवस्थित आणि एकदम मोठ्या लोकेशनला आहे. बाहेर गेलं तर तुम्ही ह्या साईडला नेक्सा शोरूम आहे. तिथनं असा पूर्ण हा साकून एरिया आहे पूर्ण व्यवस्थित. तर तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि मस्त ही डील बसू शकता. जर तुम्ही कुठल्या मुंबईमधनं बघत असाल किंवा बाकीच्या अजून दुसऱ्या ठिकाणी न बघत असाल तर पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करायसाठी हा फ्लॅट खूप मस्त आहे. कारण का ह्याचं रेट ऑफ इंटरेस्ट पण कालचा ROI पण चांगला येतो ह्याचा. व्यवस्थित आणि मोठा फ्लॅट असल्यामुळं तुम्ही रेंटवरती पण खूप लोक जास्त ठेवू शकता. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सोसायटी एकदम नीट क्लीन आहे. शांत आहे. काही प्रॉब्लेम नाही कुणाचा. नॉईस वगैरे नाही आहे गाड्यांचा वगैरे. एकदम डिसेंट सोसायटी आहे. ही सगळी अशी लॉबी आहे. ह्या साईडला लाईट दिलेली आहे. ह्या साईडला व्यवस्थित एकदम नीट अँड क्लीन. प्लेंट आत्ताच केलेला आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण पेंटिंग वगैरे झालेली आहे इनसाईडची. आउटसाईडची चालू आहे अजून पण. या साईडला स्टेअरकेस दिलेल्या आहेत. स्टेअरकेस पण खूप मोठ्या दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचं सामान आरामशीर जाऊ शकतं. मूव्हिंग वगैरे शिफ्टिंग वगैरेचा काही त्रास होत नाही आहे. मोठं आहे चांगलं एकदम. कंटिन्युअसली 24 आवर्स सिक्युरिटी बसलेल्या असतात. सोसायटी जस्ट पेंट झालेली आहे. सगळी सगळं दिसतंय. टू व्हीलर पण पार्क करताय ते साईडला.
मोठं एकदम चांगलं मस्त झाडं वगैरे आहेत सोसायटीमध्ये, त्याच्यामुळं मोठं असं वाटतंय, व्यवस्थित एकदम सुंदर एकदम शांत. मी आता बघू शकता तुम्ही, मी सिम्बायसिसच्या बरोबर अपोजिट साईडला थांबलेलो आहे, एकदम जवळ एकदम हाकेच्या अंतरावरती 5 मिनिटाच्या अंतरावरती सिम्बायसिस आहे. मी सांगितलं होतं त्या साईडला, त्या साईडला तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट अँड सगळं जवळच आहे, नियर बाय वॉकिंग प्लेसला आहे. पुढं जर बघितलं तुम्ही तर पूर्ण एक प्लेस आहे अशी जी पूर्ण हे केलेली आहे, एकदम नियर बाय सगळं इझी टू ॲक्सेस आहे, कॅफेज वगैरे पण सगळे जवळ आहेत. कॅफे पीटर डोनट जवळच आहे व त्याच्यावरती जिम वगैरे आहे ह्या साईडला. पुढं एक दोन रेस्टॉरंट पण आहेत सोबतच. एकदम हॅपी प्लेस आहे आणि एकदम प्राईम लोकेशन आहे. ह्या साईडला पूर्ण सगळं एकदम जवळ आहे, हाकेच्या अंतरावरती सगळं आहे. साईडला जर तुम्ही बघितलं तर 10 मिनिटाच्या अंतरावरती मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत. साईडला पीटर डोनट्स कॅफे आहे. थोडंसं पुढं गेलं तर सिम्बायसिसच्या साईडला लगत बघत सगळ्या प्लेसेस आहेत, बिस्ट्रो वगैरे आहे, खूप जास्त प्लेसेस आहेत. 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला सगळं खाण्यापिण्याचे शेजारी इकडं जर ह्या साईडला गेलात तुम्ही एअरपोर्टच्या साईडला तर दोर ऑफ जी मॉल आहे तिथे, तर तुम्हाला ग्रोसरी आयटम सगळ्या भेटून जाईल त्या साईडला. आणि जर ह्या साईडला तुम्ही येत असाल तर फिनिक्स मार्केटिंग सिटी आहे, त्यामुळे 10-15 मिनिटाच्या अंतरावरती किंवा हाकेच्या अंतरावरती सगळ्या गोष्टी इझी टू ॲक्सेस आहेत, इझी टू हे आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावरती भेटू शकतात, एवढा प्राईम लोकेशनला हा फ्लॅट आहे. अतिशय सुंदर प्रॉपर्टी, अतिशय व्यवस्थित प्रॉपर्टी आहे आणि त्याची प्राइजिंग वगैरे पण खूप मस्त कोट केलेली आहे. 69 लाख रुपीज ऑनली कोट केलेली आहे. 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे विथ कवर्ड कार पार्किंग. सो खूप मस्त आणि चांगली डील होऊ शकते तुम्ही जर हे केलं तर व्यवस्थित. आणि इन्व्हेस्टमेंट साठी जर करत असाल तरी पण खूप मस्त आहे फ्लॅट हा, कारण का मोठा फ्लॅट आहे चांगला आणि जवळजवळ ह्याचं एक 12 वर्ष झालं आहे, जुनं कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळं सोसायटी वगैरे किंवा एकदम सोसायटी एकदम मेंटेन आहे, क्लीन आहे, पेंटिंग वगैरे सोसायटीची टाईम टू टाईम होती आहे, एकदम व्यवस्थित असल्यामुळं खूप व्यवस्थित आणि मोठं आहे हा फ्लॅट आणि खूप व्यवस्थित ठिकाणी आहे. ह्याबद्दल तुम्ही कन्फर्म विचार करू शकता. जर ह्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल करू शकता, आमचा नंबर खाली टाकलेलाच आहे, नादिर सरांना कॉल करू शकता. जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर आम्ही कंटिन्यू असेच व्हिडिओ तुम्हाला घेत राहू. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, देन तुम्हाला कंटिन्युअसली असे आमचे व्हिडिओज येत राहतील, बघता येत राहतील. कंटिन्युअसली आम्ही प्रॉपर्टीचे रिलेटेड टाकत राहू, तुम्हाला माहिती सांगत जाऊ. जर काय वाटलं असेल तर आम्हाला सांगा, जरूर कळवा. व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा आणि तुमचे काही जरी हे असतील, डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये टाका. थँक्यू.